आता कसं त्यांच्या गाडीत माल बसत नाही पण होम नीट टाकून आणलाय अल्टोमनीमध्ये आणला इको गाडी इको गाडीमध्ये 23 कॅरेट आणली काल बँड होती 23 कॅरेट माल बसला नाही त्यांच्या गाडीत जागाच नाही म्हणले तर म्हणलं माझ्याच गाडीत टाकतो मी माल घेऊन म्हणजे आपण ज्या गाडीत प्रवास करतो फिरतो त्याच गाडीत आज जसं पॅसेंजर सारखा डाळिंबाला माल मिळाला ते सोन्यासारखा माल हे जर बाजार नसतं तो मी आणली असती दुसऱ्या मार्केटला नेऊन पैसे होत नाही. हा विश्वास आहे ओमिनी मध्ये ज्या आपल्या कुटुंबाला बसवण्यासाठी आपण गाडी घेतली आणि त्या गाडीमध्ये माल जेव्हा वाहतूक करतो तर त्या आपल्या जीवापेक्षाही प्यारा त्या मालाकडे जेव्हा जिवाळ्याने आपण लक्ष देऊन तो तयार केलाय त्यामुळे अशी आपल्या मांडीव जसं आपण एखादं बाळ घ्यावं तसं मांडीवरती किंवा त्या गाडीवरती तुम्ही माल आणताय खरं तर मोठं कौतुक करावं लागेल शेतकऱ्याचं. काल काय आणला 23 कॅरेट आणि आज मी 23 कॅरेट आणली. मग 23 कॅरेटची पट्टी किती लागली काल? 37,000 लागली. आणि कालची? आणि आजची 40,000 म्हणजे आज 3,000 रुपये वाढले. मला सांगा 40,000 रुपये कदा कांद्याचा टेम्पो जरी भरला तरी 10,000 रुपये येत होते मधल्या काळात. आता 400 भरला तरी 5-10,000 रुपये येत होते. आज ओमिनी मध्ये तुम्ही 40,000 रुपये घेऊन झालेला आहे बरोबर. काल 30, 37, आज 40. मग आज मला सांगा ह्या पद्धतीने ज्या वेळेस आपण मार्केटिंग करतोय त्यावेळेस गाडीची किंमत तुमची जी असेल त्याच्यामध्ये आपल्याला त्या किमतीला साजेस आपण काम करतोय आणि त्याच्यामध्ये आपला 2 पैसे टेम्पो मध्ये जाऊन दुसऱ्याच्या एखाद्याच्या हातात देतो तो सांगतो किडी जाऊ तर इकडं गाडीच खाली होत नाही किंवा त्या ठिकाणी जिथं कमिशन मिळेल तिथं घेऊन जातो. आपल्या गाडीत आणून आपण आपला फायदा करून घेत आहे. ज्या शेतकऱ्यांची अशी जर अडचण असेल आज त्यांनी जो अनुभव सांगितलं मुलग्याचा गाडी माल व्यवस्थित जातोय अडचण येते का काय नाही म्हणलं असा चांगली व्यवस्था आहे. आता हीच आपली मार्ग चांगला आहे. तुमचा मुलगा बाहेर गावी हे तर शेतीच त्याच दाळिंबाचं हा मुलगा थोरला बर त्याला त्या दुसरा मार्ग मुलगा सपोर्ट करत आहे आणि मी त्याचा वडील आहे. बर 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 दोघ एकत्र मिळून शेती करत मिळून शेती करतात ठीक आहे. म्हणजे एक एक बरोबर आला एक घरी पण दोघही काळजी बऱ्यापैकी करतात. गाडी पोहोचली का गाडीत आपल्याला अडचण येते का गाडीत माल किती जातोय किलो म्हणजे किती टन जातोय किती किती नाही ठीक आहे. बऱ्यापैकी आज आपण शेतकऱ्याला जो विश्वास देतो त्यामुळे त्या विश्वासाच्या जोरावरती आपल्या गाडीत सुद्धा माल इथं आणून त्याला चांगला रेट मिळतो आणि बऱ्यापैकी हे जर दुसऱ्याच्या गाडीत आपण दिलं असता तर तो कुठेतरी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी नाही आपण व्यवस्थित पण फक्त काय होतो आमच्या गाडीची यांच्या गाडीची भरती ठीक आहे ना ही गाडी आहे पण दुसऱ्या गाडीवाल्याकडे आपण दिला तर तो इथं येईलच काय याची गॅरंटी नाही बरोबर का नाही ठीक आहे. असो आज शेतकऱ्यांचे अनुभव पाहता आज वडिलांची तळमळ तुमच्या काय भावना आहेत? शेती आहे ती करावी लागणार आहे आपल्याला शेवटी नोकरी नाही म्हणल्यावर करावंच लागणार आहे शेती. आता आपण काय पहिलवानकी वगैरे केली नाही नाही केलं ना जरा कान वाटतात झालेले ठीक आहे. असो आज नवीन युवा उद्योजक म्हणून आपण शेती उद्योग पाहतोय आणि नवीन मुलं ज्यावेळेस येत आहेत त्यांना एक चालना देण्यासाठी तुम्ही वडील म्हणून सपोर्ट करतायत आणि मार्केटिंगचा चांगला अनुभव आला तर उद्या ह्यांची इच्छा शक्ती वाढणार आहे वाढली शेतीकडे की नोकरी करण्यापेक्षा शेती चांगली. आणि मी नेहमी सांगतोय आता की शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नाहीये पण ज्याच्या घरी डाळीब आहे त्याला आता मुली द्यायला लागली वाढवले ना तुमच्या दोन्ही मुलांची लग्न झालेलं आहे. दुसरी पाहुणी म्हणते दियो का लोक म्हणते डाळीब बघून येऊ का म्हणते जो डाळीब पिकवतो तो डोक्याने काम करतो मेहनतीने काम करतो दुसरंच वर्ष आहे नाही मुलगी चांगली भेटणार तुम्हाला पण काय मला लागणार बोलवा जो डाळिंबाची शेती करतो त्याला मुली ह्या पसंती देतात म्हणजे त्या शेतकऱ्याकडं निदान चांगली चालना मिळण्यासारखं कुटुंब आहे आणि 2 पैसे घडतायत अशा शेतकऱ्यांकडे मुली द्यायला आता सुरुवात झाली. दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाला आता मुली देत नाही फक्त शेती आहे का विचारतात
आणि नोकरीला आहे का, म्हणजे नोकरी गेली तर शेती विकून तरी खाता येईल अशी काय भावना असेल मला माहित नाही. असो ठीक आहे, ती जी मंदी होत असते, चढ उतार हा नेहमीच असतो, पण मार्केटिंगचा लेखाजोखा हा तुमच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आम्ही तपासतो त्यावेळेस आम्हाला आमच्या चुका कळतात आणि तुमच्या मनातल्या भावना दडलेल्या कळतात आणि त्या इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. आज तुम्ही नवीन आणि जुन्या शेतकऱ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला, त्या सर्वांचाच मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.